जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी, 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध, प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय तरुणाने संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये विषारी औषध सेवन करून आपले जेवण संपवलंय। या घटनेने शहरासह गुलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे। अमोल बाळासाहेब आगलावे या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। मयत अमोल आगलावे हा शहरातील हॉटेल हिरामध्ये 3 दिवसांपासून भाड्याने रूम घेऊन राहत होता। सोमवारी त्याने विषारी औषध सेवन केलं आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला। याबाबत त्याच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली। या प्रकरणी अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करतात। नेवसा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे 9 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे 10 लाखांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे। म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी अँगलमध्ये वीज प्रवाह उतरून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून यामध्ये 10 लाखांचं नुकसान झालंय। एका 30 वर्षीय महिला घरात एकटीच असताना आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। ही घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी महिलेला दिली। घटनेनंतर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अंबादास राजाराम डुकरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हारघोटी रोड व केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात निहाल संतोष रूपवती हा तरुण जागीच ठार झालाय तर इतर 4 जण जखमी झालेत। गुरुवारी सायंकाळी 5 सुमाराचा अपघात झाला असून राजूर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाथर्डी नगर परिषदेकडून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरातील बोरुडे व लबडे वस्ती परिसरात मैल मिश्रित दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। बुधवारी सायंकाळी या भागात नगर परिषदेकडून पाणी सोडण्यात आलं मात्र सोडलेले पाणी नळातून मैल मिश्रित पाणी येऊन पाण्यावर फेस तयार होत होता। अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने लोकांना दूषित पाणी मिळत आहे। पाण्याची समस्या लवकरात सोडवून शुद्ध आणि लोकांना पिण्यासाठी मिळावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवी का प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। दारूबंदी असलेल्या राजूर गावात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह सुमारे 1,33,760 रुपयांचा मुद्देमाल पकडून देत सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुणांनी पोलिसांच्या कर्तृत्वात दक्षतेची पोलखोल केली। पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळेच दारूबंदी असूनही दारू साठा सापडल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तून सोडावे या मागणीसाठी आज नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडलं। या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भीती व्यक्त केली आहे। शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला। यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळ आता गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी
मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फी वाहनांच्या रांगाच लागल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडला असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. नगर जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं. श्रीरामपूरसह कोपरगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने अचानक एंट्री केली. यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागात झाडं उन्मळून पडली तर विजेचे पोलही वाकलेत. त्यामुळे शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळी वाऱ्याबरोबर सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसाने अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. होल्डिंग कोसळून मुंबईत झाली दुर्घटनेनंतर कर्जत नगरपंचायत प्रशासक सतर्क झाला आहे. येत्या 10 दिवसात शहरातील सर्व होल्डिंगच्या परवानगी आणि स्ट्रक्चर ऑडिटचे कागदपत्र सादर करावे, अन्यथा थेट कारवाईस सामोरे जा असा इशारा प्रभारी मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिले. गुरुवारी कर्जत नगरपंचायतीकडून 15 जणांना याबाबत नोटीस बजावण्यात आल्या. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश चंद्रबाबा नायडू यांनी सहपत्नीसह श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री चंद्रबाबा नायडू यांनी सहपत्नी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.